नमस्कार, आज शनिवार 23 एप्रिल रोजी गुगल डुडल चित्रकार प्राध्यापक आणि सर्वात प्रभावशाली कलाकारांपैकी एक असलेल्या नाझिया सलीमचा जयंती साजरी करत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून स्लाइस कार्ड जॉईन करा. आमचा कोड वापरून मिळवा 300 रुपये. तसेच स्लाइस कार्ड कोणतेही जॉईनिंग आणि वार्षिक फीस घेत नाही. 10 लाखापर्यंत मर्यादा या कार्डवर उपलब्ध आहेत. अटी लागू. डुडल तिचे काम ग्रामीण इराकी महिला आणि शेतकरी जीवन ठळक ब्रश स्ट्रोक आणि ज्वलंत रंगाद्वारे चित्रित करत आहे. नाझिया सलीम हिने बगदाद फाईन आर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेऊन तिथे चित्रकलेचा अभ्यास केला आणि डिस्टिंक्शनसह डिग्री मिळवली. तिच्या कठीण परिश्रमामुळे आणि कलेची आवड यामुळे ती पॅरिस येथे इकोलिन नॅशनल सुपिरियर डेस ब्युक्स आर्ट्समध्ये शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवलेल्या महिलांपैकी पहिली महिला आहे. पॅरिसमध्ये नाझिया सलीमने फ्रेस्को आणि भित्तीचित्रकलेमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. पदवी प्राप्त केल्यानंतर तिने परदेशात आणखी काही वर्ष संस्कृती जोपासण्याचं काम केलं आहे. अखेरीस नाझिया सलीम बगदादला फाईन आर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी परतली. या ठिकाणी ती रिटायर होईपर्यंत काम करायची. ती इराकच्या कला समुदायामध्ये ॲक्टिव्ह होती आणि अल रुवाडच्या संस्थापक सदस्यांपैकी ती एक होती. ही कम्युनिटी परदेशात अभ्यास करून इराकी सौंदर्यशास्त्रात युरोपियन कलातंत्रज्ञानाचा समावेश करते. तिने इराक समकालीन कला, इराकच्या आधुनिक कला चळवळीच्या सुरुवातीच्या विकासासाठी एक महत्त्वाचा रिसोर्स लिहिला आहे. चला तर पाहूया गुगलने डुडल ठेवत का तिचा सन्मान केला आहे. नाझिया सलीमची कलाकृती शारजाह आर्ट म्युझियम आणि मॉडर्न आर्ट इराकी आर्काईव्हमध्ये सध्या आहे. तेथे ब्रश आणि ब्रिंट्स कॅनव्हासेसमधून तिने तयार केलेली जादू तुम्ही पाहू शकता. आजची डुडल कलाकृती ही सलीमच्या चित्रकलेची शैली आणि कला विश्वातील तिच्या दीर्घकालीन योगदान या गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.